Hello friends, welcome to my channel Raju More Education. Today we are going to discuss about 7th standard English lesson Great Scientists Have Questioning Mind. महान शास्त्रज्ञांचा दिमाग हा प्रश्न पडणारा दिमाग असतो. नेहमी त्यांना वेगवेगळे प्रश्न पडत असतात. त्यांच्या दिमागात नेहमी वेगवेगळे प्रश्न उद्भवत असतात. ग्रेट म्हणजे महान, साइंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ, क्वेश्चनिंग म्हणजे प्रश्न पडणारे, माइंड म्हणजे दिमाग. ग्रेट साइंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. महान शास्त्रज्ञांची मने ही त्यांना पडत असलेल्या प्रश्नांमुळे नेहमीच अस्वस्थ असतात, तळमळत असतात. साइंटिफिक म्हणजे वैज्ञानिक, रेस्टलेस म्हणजे तळमळ, अस्वस्थ. दे कीप आस्किंग व्हाय डज दिस हॅपन, कॅन आय मेक इट बेटर ऑर व्हॉट मोर कॅन दिस डू. ते नेहमीच विचार करत असतात की असे का घडते, याच्यामध्ये मला काही उत्तम सुधारणा करता येईल का, याच्यामध्ये काही अधिक मला करता येईल का. आस्किंग म्हणजे विचारत राहणे, बेटर म्हणजे उत्तम, सुधारणा, मोर म्हणजे जास्त. लेट अस स्टडी द लाईफ ऑफ ग्रेट सायंटिस्ट हू लिव्ड इन द सेम इरा ॲज आइन्स्टाईन बट अबाउट 5000 किलोमीटर्स ईस्ट ऑफ जर्मनी इन इंडिया. आज आपण अशाच एका महान शास्त्रज्ञाविषयी पाहणार आहोत, जो शास्त्रज्ञ आइन्स्टाईनच्या काळातच परंतु जर्मनीच्या पूर्वेला 5000 किलोमीटर असलेल्या भारतामध्ये होता. लाईफ म्हणजे जीवन, इरा म्हणजे कालखंड, लिव म्हणजे राहणे, ईस्ट म्हणजे पूर्व. बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन साऊथर्न इंडिया इन द इयर 1888, रामन ग्रो अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. इसवी सन 1888 दक्षिण भारतात तिरुचिरापल्ली इथे जन्मलेले रामन हे भारतातील अतिशय महान शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून उदयास आले. बॉर्न म्हणजे जन्म, साऊथर्न इंडिया म्हणजे दक्षिण भारत, ग्रेव अप म्हणजे उदयास आले. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट अँड वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकॉस्टिक्स. अगदी प्रारंभापासून ते एक अत्यंत हुशार विद्यार्थी होते. दृकशास्त्र आणि श्रवणशास्त्र यात त्यांना सखोल स्वारस्य होते. ब्राईट म्हणजे हुशार. फ्रॉम द स्टार्ट म्हणजे सुरुवातीपासून, प्रारंभापासून. डीपली म्हणजे सखोल. ऑप्टिकल सायन्स म्हणजे दृकशास्त्र, दिसण्याच्या संदर्भात शास्त्र. ॲकॉस्टिक्स म्हणजे श्रवणशास्त्र, म्हणजे ऐकण्याच्या संदर्भातलं शास्त्र. दिस इज व्हॉट परहॅप्स लेड हिम टू डिस्कवर दॅट द मृदंग अँड द तबला प्रोड्यूस्ड मोर मेलोडियस साऊंड्स दॅन एनी अदर प्रिकॉशन इन्स्ट्रुमेंट. कदाचित यामुळेच त्यांनी असा शोध लावला की इतर कोणत्याही तालवाद्यापेक्षा मृदंग आणि तबला अधिक कर्णमधुर ध्वनी निर्माण करतात. परहॅप्स म्हणजे कदाचित, डिस्कवर म्हणजे शोध लावणे. मृदंग, मृदंग म्हणजे मृदंग हे वाद्य आहे. प्रोड्यूस्ड म्हणजे निर्माण करणे. मेलोडियस म्हणजे कर्णमधुर. साऊंड म्हणजे स्वर. प्रिकॉशन इन्स्ट्रुमेंट, प्रिकॉशन इन्स्ट्रुमेंट म्हणजे तालवाद्य. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स, बी इट अ फ्लावर, बटरफ्लाय ऑर जेम. रंगीबेरंगी वस्तूंचे त्यांना फार आकर्षण वाटत असे, मग ते फूल असेल, फुलपाखरू असेल किंवा एखादं रत्न असेल. फॅसिनेटेड म्हणजे प्रभावित. कलरफुल थिंग्स म्हणजे रंगबेरंगी वस्तू. फ्लावर म्हणजे फूल, बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू, जेम म्हणजे रत्न. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूची माहिती मिळवण्याचा ते प्रयत्न करत असत. एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक वस्तू, अराउंड म्हणजे आजूबाजूला. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. ध्वनी व ध्वनीविषयक भौतिकशास्त्र यामधील ते एक अभ्यासू विद्वान झाले. स्कॉलर म्हणजे विद्वान, साऊंड म्हणजे ध्वनी. साऊंड रिलेटेड फिजिक्स म्हणजे ध्वनीविषयक भौतिकशास्त्र. वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कॅलकट्टा. एके दिवशी लंडन बंदरातून एक जहाज कलकत्त्याच्या दिशेने समुद्रावरून प्रवास करीत निघाले. शिप म्हणजे जहाज. सेल्ड म्हणजे जहाज प्रवासावर निघाले. पोर्ट, पोर्ट म्हणजे बंदर जिथे जहाज थांबतात. ऑन बोर्ड वॉज एन सी व्ही रमन हू हॅड डिलिव्हर्ड अ लेक्चर ऑन द अकॉस्टिक्स ऑफ द व्हायोलिन इन लंडन.
त्या जहाजात होते तरुण सी व्ही रामन. व्हायोलिन या वाद्याचे ध्वनीशास्त्र या विषयावर त्यांनी लंडनमध्ये व्याख्यान दिले होते. लेक्चर म्हणजे व्याख्यान. ॲकॉस्टिक्स ऑफ द व्हायोलिन म्हणजे व्हायोलिन वाद्याचे ध्वनीशास्त्र. ही वॉज नाऊ ऑन द शिप्स डेक गेझिंग ॲट द ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशियन. जहाजाच्या मजल्यावर ते आता उभे होते. ते समुद्राच्या अथंग निळ्या पाण्याकडे रोखून पाहत होते. ओशियन म्हणजे समुद्र. गेझिंग म्हणजे रोखून पाहणे. ॲज ही ग्लान्स्ड अप ॲट द स्काय विच वॉज ऑफ द सेम शेड ॲज द ओशियन. समुद्रासारखीच रंगछटा असलेल्या आकाशाकडे त्यांनी निरखून पाहिले. ग्लान्स म्हणजे नजर टाकणे. शेड म्हणजे रंगछटा. ओशियन म्हणजे समुद्र. अ सिरीज ऑफ क्वेश्चन्स पोप्ड अप इन हिज हेड. तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रश्नावली उभी राहिली. सिरीज ऑफ क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नावली, प्रश्नांची रांग. पोप म्हणजे प्रकट होणे. व्हाय आर बोथ द सी अँड द स्काय ब्ल्यू इन कलर. समुद्र आणि आकाश या दोघांचाही रंग निळा का, हा प्रश्न त्यांना पडला. बोथ म्हणजे दोघेही, व्हाय म्हणजे का, ब्ल्यू म्हणजे निळा. व्हॉट इज द सायन्स बिहाइंड दिस ऑकरन्स. या घटनेच्या मागे कोणते विज्ञान आहे, हा सुद्धा प्रश्न त्यांना पडला. बिहाइंड म्हणजे च्या बाजूला किंवा च्या मागे. हिज माइंड सीम टू सजेस्ट दॅट द रिझन कुड बी द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स. हाउएव्हर हिज थेअरी वॉज येट टू बी प्रूव्ड सायंटिफिकली. त्यांचे मन असे सूचित करीत असल्यासारखे वाटते की पाण्याच्या प्रमाणांकडून होणारे प्रकाशाचे विकिरण हेच रंगसाम्याचे कारण असावे. तथापि हा सिद्धांत अजून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध व्हायचा होता. प्रूव म्हणजे सिद्ध होणे. सायंटिफिकली म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या. सजेस्ट म्हणजे सुचवणे. रिझन म्हणजे कारण. स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे विकिरण. मॉलिक्युल्स म्हणजे प्रमाणू. हाउएव्हर म्हणजे जसे की. व्हेन द शिप अँकर्ड ॲट कॅलकट्टा द यंग मॅन इमिजिएटली वेंट ऑन टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स टू प्रूव हिज थिअरी. जहाज कलकत्त्यापाशी पोहोचले आणि आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्याच्या दृष्टीने तो तरुण माणूस ताबडतोब निघून गेला. अँकर्ड म्हणजे पोहोचले. इमिजिएटली म्हणजे ताबडतोब. कंडक्ट म्हणजे आयोजित करणे. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. हिज रिसर्च इन ऑप्टिक्स द सायन्स ऑफ लाईट रिझल्टेड इन द डिस्कवरी ऑफ द रमन इफेक्ट. दृकशास्त्रातील त्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणून रामन परिणामाचा शोध लागला. रिसर्च म्हणजे संशोधन. द सायन्स ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे विज्ञान. रिझल्ट म्हणजे परिणाम. डिस्कवरी म्हणजे शोध. इफेक्ट म्हणजे परिणाम. ही अनाउन्स्ड इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928. मार्च 1928 त्यांनी वैज्ञानिक जगतामध्ये त्याची घोषणा केली. अनाउन्स म्हणजे घोषणा. सायंटिफिक वर्ल्ड म्हणजे वैज्ञानिक जगत. द डिस्कवरी ओन हिम द नोबेल प्राईज फॉर फिजिक्स इन 1930. या शोधामुळे त्यांना 1930 पदार्थ विज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळाले. नोबेल प्राईज म्हणजे नोबेल पारितोषिक. अवॉर्ड, अवॉर्ड म्हणजे इनाम. इट वॉज द फर्स्ट टाईम दिस प्राईज वॉज अवॉर्डेड टू अन एशियन. कोणत्याही आशियाई व्यक्तीला हे पारितोषिक मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. द डे ही डिस्कवर्ड द रामन इफेक्ट 28 February वॉज लॅटर डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे. 28 February रोजी त्यांनी रामन इफेक्टचा शोध लावला. त्यामुळे पुढे चालून 28 February हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. डिक्लेअर म्हणजे जाहीर करणे. इव्हन बिफोर धीस हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स हॅड बीन अक्नॉलेज अँड ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन 1924. याआधीच दृकशास्त्रातील त्यांच्या योगदानाला मान्यता मिळाली होती आणि 1924 त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली होती. बिफोर म्हणजे पूर्वी. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान. अक्नॉलेज म्हणजे दखल घेणे. इलेक्टेड म्हणजे निवड होणे. फेलो म्हणजे सभासद. यू वुड हॅव लर्न्ड अबाउट द रामन इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल. तुम्ही रमन परिणामाबद्दल शाळेमध्ये सविस्तर शिकलाही असताल. अबाउट म्हणजे च्याविषयी. डिटेल म्हणजे सविस्तर. रामन इफेक्ट म्हणजे रामन परिणाम. बट डू यू नो द डिस्कवरी सबसिक्वेंटली हेल्प्ड इन डिटरमायनिंग द
इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सम 2000 केमिकल कंपाउंड्स। पण तुम्हाला हे माहिती आहे का की या शोधाने नंतरच्या काळात सुमारे 2000 रासायनिक संयुगांची आंतरिक संरचना निश्चित करण्यात सहाय्य केले। इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे आंतरिक संरचना, केमिकल कंपाउंड्स रासायनिक संयुग। अँड कॅन यू गेस व्हॉट द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट दॅट रामन यूज टू प्रूव्ह हिज थेरी वॉज? अ मेसली 200 रुपीज। आणि आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी रामन यांनी वापरलेल्या साधन सामग्रीची किंमत किती होती हे तुम्हाला ठाऊक आहे काय? फक्त 200 रुपये। गेस म्हणजे अंदाज लावणे, कॉस्ट म्हणजे किंमत, इक्विपमेंट म्हणजे साधन, मेजली म्हणजे शुल्लक थोडीशी, यूज म्हणजे उपयोग करणे, थेरी म्हणजे सिद्धांत। रामन स्ट्रॉंगली फेल दॅट सायंटिस्ट शुड नॉट बी कन्फाइंड टू लॅबोरेटरीज टू सॉल्व सायंटिफिक प्रॉब्लेम्स। रामन यांचे हे ठाम मत होते की वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयोगशाळेमध्येच कोंडलेले असू नयेत। कन्फाइन म्हणजे कोंडलेले असणे, बांधलेले असणे। सायंटिफिक प्रॉब्लेम्स म्हणजे वैज्ञानिक समस्या। लॅबोरेटरीज म्हणजे प्रयोगशाळा। सॉल्व म्हणजे सोडवणे। स्ट्रॉंगली म्हणजे ठामपणे। दे शूड सर्च अराउंड देमसेल्स अँड फाइंड दोज आन्सर्स इन अकॉर्डन्स विथ नेचर। त्यांनी स्वतःच्या परिसरात शोध घ्यावा आणि निसर्गाला अनुसरून उत्तरे शोधावीत। सर्च म्हणजे शोधणे, अराउंड म्हणजे सभोवताली, देमसेल्स म्हणजे त्यांच्या स्वतःच्या, आन्सर्स म्हणजे उत्तरं, अकॉर्डन्स म्हणजे अनुषंगाने, नेचर म्हणजे निसर्ग। फॉर द एसेन्स ऑफ सायन्स लाईज इन इंडिपेंडंट थिंकिंग अँड हार्डवर्क अँड नॉट इन इक्विपमेंट। कारण विज्ञानाचे सार सर्वस्व स्वतंत्र विचारात आणि कष्टात असते, साधन सामग्रीत नव्हे। हाऊ ट्रू दो द ओशियन्स अँड द स्काय हॅव ऑलवेज बीन ब्ल्यू इन कलर, इट निडेड अ क्वेश्चनिंग माइंड विथ अ सायंटिफिक आउटलुक टू फाइंड द रिझन बिहाइंड इट। किती खरे आहे हे, समुद्र आणि आकाश हे रंगाने जरी कायम निळेच होते तरी त्यामागचे कारण शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या जिज्ञासू मनाची गरज होती। रिझन म्हणजे कारण, बिहाइंड म्हणजे च्या मागे, सायंटिफिक आउटलुक म्हणजे वैज्ञानिक नजर, क्वेश्चनिंग माइंड म्हणजे प्रश्न विचारणारं मन, ऑलवेज म्हणजे नेहमी। दिस लेसन इज टोटली अबाउट अ ग्रेट सायंटिस्ट डॉक्टर सी व्ही रमन अँड दिस लेसन इज रिटन बाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम हु वॉज ऑल्सो ग्रेट सायंटिस्ट अँड फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया। नाऊ कम टू द एक्सरसाइज। प्रिपेअर अ लाईफ स्केच ऑफ डॉक्टर सी व्ही रमन बेस्ड ऑन दिस लेसन। डॉक्टर सी व्ही रमन वॉज बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन द इयर 1888। ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट। ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स। ही वॉज इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकॉस्टिक्स। ही डिलिव्हर्ड अ लेक्चर इन लंडन। ही बिगॅन टू वंडर अबाउट द कलर ऑफ द स्काय। ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन 1924 फॉर हिज कॉन्ट्रिब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स। ही अनाउन्स्ड द रामन इफेक्ट इन 1928। ही ओन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930। फाइंड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेन्शन इन द पॅसेज। आन्सर इज मृदंग अँड तबला। लिस्ट द सायंटिफिक टर्म्स यूज इन दिस पॅसेज। आन्सर इज ऑप्टिकल सायन्स, अकॉस्टिक्स, पर्क्युशन, फिजिक्स, मॉलिक्युल्स, ऑप्टिक्स, केमिकल कंपाउंड्स, रामन इफेक्ट। गुगल द इन्फॉर्मेशन अबाउट एनी 5 इंडियन सायंटिस्ट यूजिंग द फॉलोइंग पॉइंट्स, अरेंज इट इन अ टॅब्युलर फॉर्म। कोणत्याही 5 भारतीय वैज्ञानिकांची माहिती गुगलवर शोधा, ती माहिती पुढील तक्त्याच्या स्वरूपात मांडा, जसे की नेम ऑफ द सायंटिस्ट, प्लेस ऑफ बर्थ, डिस्कवरी, इन्व्हेन्शन, अवॉर्ड्स अँड ऑनर्स। इन दिस वे वी कम्प्लीटेड दिस लेसन। ओके चिल्ड्रेन, वी मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ विथ डिफरंट सब्जेक्ट। गुड बाय, नमस्ते, टेक केअर।